गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट स्वागत आपल्या सर्वांचं परत एकदा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट ब्लास्टुलेशन इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव अ सम बेसिक इन्फॉर्मेशन अँड वी हॅव द मोरुला आमच्याकडे मोरुला आहे ठीक आहे रे बाळांनो आता त्या मुरुलाच्या पुढचं डिस्कशन होणार आहे लेट्स स्टार्ट काय होईल ते पुढचं डिस्कशन बघू आपण स्टार्ट करू ओके बेटा चलो आज आता ब्लास्टुलेशन काय आहे ब्लास्टुलेशन सो प्रीवियस इन्फॉर्मेशन काय गरजेची आहे ह्याच्यासाठी ब्लास्टुलेशन समजून घेण्यासाठी प्रिव्हियसली वी शुड नो दॅट देर इज अ मास ऑफ द सॉलिड मास ऑफ द सेल्स आणि त्याला मोरुला असं आपण म्हणतो अँड द नंबर ऑफ द सेल्स इन दॅट मोरुला इज अबाउट सिक्सटीन टू थर्टी टू सेल्स सोळा ते बत्तीस सेलचा एक मास आहे आपल्याकडे आणि दॅट मास टेक्स प्लेस ऑर बिंग फॉर्मड आफ्टर दी एंड ऑफ फोर्थ डे चौथ्या दिवसाच्या नंतर किंवा चौथ्या दिवशी बनलेला मास ऑफ द सेल आहे तो फ्रॉम व्हेअर वी नीड टू मूव्ह अहेड तिथून तर पुढे जायचं आहे आपल्याला आता सध्या तुमच्याकडे मोरुला आहे आता मोरुलाच काय होईल हे सगळं आता शिकू चलो <coughs> बघा ब्लास्टुलेशन इनिशियली वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड ब्लास्टुलेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हलो सेल्युलर ब्लास्टोसिस्ट बेटा आता ते जे मोरुला आहे त्या पासून फॉर्मेशन ऑफ हॉलो मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट हॉलो असणारा म्हणजे आतमधून पोकळ असणारा मल्टीसेल्युलर मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ द सेल्स देअर अँड व्हेन आता मुरुलामध्ये no देर इज अ नो स्पेस इन द सेंटर सेंटरमध्ये मोरुलामध्ये सध्या कुठलाही स्पेस नाही पण ज्यावेळेस मोरुलाच्या सेलच्या मध्ये स्पेस होतो तर ॲट दॅट इंस्टंट मल्टीसेल्युलर ब्लास्टो सिस्ट आपण त्याला म्हणतो ब्लास्टो मीन्स द सेल सिस्ट मीन्स दॅव्हिटी और द कवरिंग ओके बेटा चलो दुसरं वाक्य आता सिंसियर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना कि प्रॉपर शब्द समजल्याशिवाय वी नेवर नीड टू मूव अहेड गरजच नाही द्रिओ ज्याला आता ब्लास्टो सिस्ट म्हणायचं दॅट एंटर द युटेरस

दिस एम्ब्रिओ रिमेन फ्लोटिंग तरंगत असत इट वॉज नॉट अटॅच एनिवेवेअर कुठेही तो अटॅचमेंट झालेली नाही तो इझिली वांडर करतोय वांडर करतोय म्हणजे फिरतोय तो फ्लोट करतोय जशी पाण्यामध्ये एखादी वस्तू लो ग्रॅव्हिटी वाली वस्तू जशी तरंगते सेम दॅट अ टाइप ऑफ द प्रोसेस इज टेक्स प्लेस हिअर

वेन मोरुला गेट द एंट्री ने आता एंट्री कुठं केलेली आहे बेटा मोरुला गेट एंटर इन द युटेरिन कॅविटी गर्भाशयाच्या पोकळीमध्ये गर्भाशयाच्या पोकळीमध्ये गेल्यानंतर दॅट मोरुला कॅन अरेंज इट सेल्फ स्वतःला अरेंज करतो बाय सम फिजिओलॉजिकल चेंजेस काही फिजिओलॉजिकल चेंजेस त्याच्यात घडतात मग तो जो मास ऑफ द सेल होता बेटा ज्याला मोरूला आपण म्हणत होतो त्यापैकी जे आउटर सेल्स आहेत ना दॅट आउटर सेल्स सीन इन द मोरूला नाव फॉर्म द लेअर त्यांनी एक लेअर वेगळं तयार केलेलं yes. okay yes. आहे दॅट लेअर इज अ ट्रोपो ब्लास्ट आकृतीमध्ये बघणं गरजेचं आहे यस धिस इज दिला ओके बेटा डू यू सीन हिअर यस ट्रोपो ब्लास्ट आपल्या राईट साइडला आकृती आहे माझा कर्सर मी त्याच्यावर विद्यार्थ्यांना फिरवतो आहे बघा ट्रोपो ब्लास्ट दिव्हरिंग ऑफ कशाचे आउटर कव्हरिंग हा जो आपला मोरुला आहे त्याचा आणि इकडच्या चेंजेस आहेत आउटर कव्हरिंग जे आहे ती स्मॉलर साईज द सेल्स आहेत आणि जे इनर मास ऑफ द सेल आहे ज्याला इनर सेल मास म्हणतो दॅट सेल मास सेल लार्जर इन द साईज आहेत बेटा येस झोना पेलुसिडा इज अ नॉन सेल्युलर लेयर दॅट नॉन सेल्युलर लेयर स्टील प्रेझेंट ऑन अजूनही ते कुठे प्रेझेंट आहे बेटा ते तर त्या मोरुलाच्या स्ट्रक्चरवर प्रेझेंट आहे काय दिसला आणि चेंज झाला बदल आय थिंक यू शुड बेटर अंडरस्टँड काही ना काहीतरी आपल्याला कळालं पासून आज सुरुवात झालेली आहे ओके चलो आगे बढते त्यानंतर द सेल फ्रॉम द ट्रोपोब्लास्ट बिगिन टू अॅबसॉर्ब द ग्लायकोजन रीच युटेरिन मिल्क <coughs> आता सेल फ्रॉम द ट्रोपोब्लास्ट ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत हे घ्या इथं पुन्हा एकदा ट्रोपोब्लास्ट दॅट ट्रोपोब्लास्ट सेल स्टार्ट टू बिगिन द ऍब्सॉर्प्शन ते ऍब्सॉर्प्शन करायला सुरुवात करतात ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क ग्लायकोजन असलेलं युटेरिन मधलं जे मिल्क आहेत ऍक्च्युअल मिल्क मीन्स दूध नव्हे धिस इज द नरिशिंग सबस्टन्स नरिशमेंट देणारा सबस्टन्स किंवा असं म्हणू की न्यूट्रियंट रिच सबस्टन्स जे न्यूट्रियंट पाहिजे ते सगळे आहेत विच इज नॉर्मली रिक्वायर फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ दॅट एम्ब्रिओ आता त्या एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असलेलं जे काही घटक आहेत त्याला आपण ग्लायकोजन युक्त युटेरिन मिल्क असे आपण म्हणतो बिकॉज दॅट मिल्क डिरावड फ्रॉम द युटेरिन ग्लॅन्ड ऑर युटेरस म्हणून त्याला युटेरिन मिल्क असे म्हणायचे ठीक आहे कुणी ऍप्स केलं सेल फ्रॉम द ट्रोपोब्लास्टर ट्रोपोब्लास्ट आणि ट्रोपोब्लास्ट काय दीज आर दी आउटर मोस्ट लेअर ऑन द मोरुला ओके इथपर्यंत क्लिअर चलो

आणि मग त्या ज्या सेल्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब केलं युटेरीनच मिल्क जे ग्लायकोजन रिच आहे अँड दीज सेल बिकम फ्लॅट त्या सेल फ्लॅट बनल्या ओके बेटा फ्लॅट बनल्या आणि नाऊ वी कॉल देम आता आपण त्यांना ट्रोपोब्लास्ट सेल असे म्हणू पूर्वी ट्रोपोब्लास्ट लेअर असे म्हणलो आणि आता ट्रोपोब्लास्ट सेल असे म्हणू दे हेल्प इन ॲब्सॉर्बिंग द न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रिओ आता क्यू ला प्रश्न विचारला गेला तर लक्षात घ्या काय म्हणतोय आपण राईट नाऊ ट्रोपोब्लास्ट सेल्स विच इज प्रेझेंट इन द आउटर मोस्ट किंवा आउटर लेअर ऑफ द मोरोला विच अब्सॉर्ब न्यूट्रिशन रिच सबस्टन्स अँड दॅट सबस्टन्स इज नेसेसरी फॉर द डेव्हलपमेंट अँड द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ एमब्रिओची ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणार न्यूट्रिशन तर पाहिजे होतं

लार्जर सेल फॉर्म द इनर मास ऑफ द सेल किंवा त्याला एम्ब्रिओ ब्लास्ट असे म्हणतात ठीक आहे इनर मास ऑफ द सेल आहेत त्यांना इनर सेल मास म्हणा किंवा एम्ब्रिओ ब्लास्ट असे सुद्धा आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर आता नेमका एमब्रिओ राईट नाऊ वी शुड क्लिअरली अंडरस्टँड वन थिंग हिअर की देर इज अ टू टाईप ऑफ द सेल्स प्रोड्युस्ड फ्रॉम दॅट मोरूला मोरोला पासून दोन प्रकारच्या सेल्स बनल्यात कोणकोणत्या बेटा एक म्हणजे आहे तर ते आपल्या ट्रोपोब्लास्ट सेल आहेत आणि दुसऱ्या म्हणजे एम्ब्रिओ ब्लास्ट सेल्स आहेत विच इज प्रेझेंट इन नाव द क्वेश्चन शुड बी अराईज हियर की फ्रॉम वेअर द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड विच टाईप ऑफ द सेल कॅन फॉर्म द एम्ब्रिओ एम्ब्रिओ कुणापासून डेव्हलप होतो किंवा कोणत्या सेल्स तर इथे दिलेला आहे द एम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलप द एमब्रिओ ब्लास्ट एम्ब्रिओ ब्लास्ट जो आहे एम्ब्रिओ प्रॉपर जे आहेत ते डेव्हलप होतो एम्ब्रिओ ब्लास्ट पासून एमसी कु साठी लक्षात ठेवा एम्ब्रिओ ब्लास्ट पासून एम्ब्रिओ प्रॉपर डेव्हलप होतो ट्रोपोब्लास्ट सेल डू नॉट इन्वॉल्व्ह इन द फॉर्मेशन ऑफ आता हे तर कुठं वाक्य लिहिलेलं नाही पण फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन यू जस्ट नीड टू पेट द अटेन्शन अटेन्शन असू द्या की ब्लास्ट सेल पासूनच एम्ब्रिओ बनतो तर मग ट्रोपोब्लास्टचं काय ट्रोपोब्लास्ट सेल डू नॉट इन्वॉल्व्ह इन द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ रिमेन अटॅच टू द ब्लास्ट ऑन ओनली वन on साइड आता हे जे एम्ब्रिओ ब्लास्ट आहेत ना ही ब्लास्ट एकाच साइडला ट्रोपोब्लास्टच्या अटॅच आहेत बघू कुठे अटॅच आहेत बघा हे इथं घ्या बेटा दिस इज दिओनिक पोल आता इथे एवढा स्पेस खुल्ला झालेला आहे एवढा मोठा स्पेस आहे बट दीज इनर इनरमाल सेल अटॅच टू द ट्रोपोब्लास्ट सेल ओनली ऍट वन साइड फक्त एकाच दिशेनं ते काय केलेले आहेत अटॅच झालेले आहेत सर्व दिशेनं अटॅच दिसतात का नो देर गॅदर्ड ओनली ॲट वन प्लेस फॉर द अटॅचमेंट टू द ट्रोपोब्लास्ट सेल फॉर डिरायव्हिंग नरिशमेंट फ्रॉम दॅट सेल तर हे महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यानंतर द ट्रोपोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रिओनल नॉब एम्ब्रिओनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्या सेल्स आहेत त्यांना आपण सेल ऑफ द रॉबर असे म्हणतो लक्षात घ्या खूपच इम्पॉर्टंट माहिती आहे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आता हे हे रॉबर्स लेअर बघा बेटा काय लिहिले खूप छान वाक्य आहे वाक्य काय म्हणतं की एम्ब्रिओनल नॉब ज्या साइडनं ट्रोपोब्लास्टला चिटकलेला आहे एम्ब्रिओनल नॉब किंवा आपण एम्ब्रिओ म्हणू आपण ते एम्ब्रिओ अँड ज्या सेल एम्ब्रिओनल नॉबच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ज्या सेल एम्ब्रिओनल नॉबच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत दॅट टाइप ऑफ द सेल इज कॉल्ड एज अ रॉबर्स सेल आणि इथं आकृतीवर आपल्याला त्या रॉबर्स लेअर दिसत आणि रॉबर्स लेअर मध्ये कोण असतं लेयर, लेयर, लेयर कोणापासून बनत सेल पासून मग रॉबरच्या मध्ये सेल कोणते असतील रॉबर सेल ठीक आहे बेटा रॉबर सेल आहे हा आपण पुन्हा मुद्दा क्लिअर ॲट दिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट शो प्लो पोलॅरिटी आता ह्याच्यामध्ये ब्लास्टोसिस्टला पोलॅरिटी दिसते कसं काय बघा ना बेटा इनर मास ऑफ द सेल्स आर ओनली अटॅच टू द ट्रोपो ब्लास्ट फ्रॉम ओन सिंगल साइड ओनली एका साइड ला आहे आणि अपोजिट एक साइड आहे ना बेटा चला द साइड विथ द इनर मास इज कॉल्ड एज अ एम्ब्रिओनल यन्ड ओके बेटा द साइड विथ इनर सेल मास आता इनर सेल मास जो आहे त्याला आपण एमब्रिओनल यंड असे म्हणू हे बघा इथं एमब्रिओनल यंड दिसतो बेटा येस yes. आहे आकृतीत क्लिअर हो त्यानंतर आणि दुसरी जी साइड आहे द साईड अपोजिट टू इट आणि त्याच्या अपोजिट साईड जी आहे त्याला अ एमब्रिओनल म्हणायचं एम्ब्रियनल का का तर ते इनर सेल मास जे अटॅचमेंट आहे त्याला एम्ब्रिओनल नॉब आणि इनर सेल मासच्या अपोजिट साइड जी विरुद्ध बाजू आहे त्या विरुद्ध बाजूला आपण अ एम्ब्रिओनल असे म्हणतो बाय द एंड ऑफ द सेवंथ डे सातव्या दिवसाच्या एंडला ब्लास्टोसिस्ट इज अ फुल्ली फॉर्मड एम साठी लक्षात घ्या की ब्लास्टोसिस्ट फुल्ली फॉर्मड कितव्या दिवसाच्या एंडला होतो तर डे ओके इट इज नाव रेडी फॉर द इम्प्लांटेशन अँड गॅस्टुलेशन आता हा जो एम्ब्रिओ आहे सात दिवसाचा एज असणारा तर दॅट एम्ब्रिओ इज नाव अ रेडी फॉर द इम्प्लांटेशन इम्प्लांटेशन साठी रेडी आहे तो आणि इम्प्लांटेशन झाल्यानंतर गॅस होतं त्याच्यासाठी तो सुद्धा रेडी आहे तर हे आता इम्प्लांटेशन आणि गॅस हे डिटेल आपण शिकणार आहोत पण आता सध्या आपल्या डोक्यात माहिती काय असायला पाहिजे की सात दिवस कंप्लीट झालेली आहे अँड द प्रोसेस ऑफ द ब्लास्टोसिस्ट इज कंप्लीटेड ती प्रोसेस ची कम्प्लीट झालेली आहे आणि नुसता ब्लास्टोसिस्ट नको एक्झॅक्ट काय झालं त्याच्यात एमब्रिओनल कोणतं अ अएमब्रिओनल कोणतं ट्रोपोब्लास्ट सेल काय त्यांचा रोल काय सेल ऑफ द रॉबर काय ऑल सच इन्फॉर्मेशन यू शूड नीड टू नो धेन वी आर मुंग अहेड मग पुढे जाण्याचा विचार करू आता तिथे एक झोना पेलुसिडा आहे आहे बेटा इथं हे बघा हे झोना पेलुसिडा आपल्या सर्वांना दिसतं दिस इज दिस दी आउटर नॉन सेल्युलर लेयर आउटर आहे नॉन सेल्युलर रेअर आहे त्याला झोना पेलुसिडा असे आपण म्हणतो का म्हणतो काय त्याचं काम काय आहे बघू द फंक्शन ऑफ द झोना पेलुसिडा इज टू प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ द एट एबनॉर्मल साइट वी जस्ट इमेजिन दॅट इफ झोना पेलुसिडा इज नॉट कवरिंग द मोरुला मोरुला किंवा ब्लास्टोसिस्टला झोना ने कवरिंग केलेलं नाही ते एक्झॅक्ट वॉट आपण माय डिअर स्टुडंट हे होऊ शकला असतं की नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ प्लेस ऑफ द ऑफ एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन रोपण आपण वृक्षारोपण म्हणतो ना वृक्ष लावतो जमिनीमध्ये एक छोटासा खड्डा करतो तशाच पद्धतीनं हा बी एम्ब्रिओ नेऊन एन्डोमेट्रियम मध्ये फिक्स करायचा असतो त्याला आपण इम्प्लांटेशन असे म्हणतो आणि ह्या इम्प्लांटेशनची साईट आहे कोणती साईट आहे ती ती म्हणजे एंडोमेट्रियम आहे एन्डोमेट्रियम शिवाय हा कुठेच इम्प्लांट झाला नाही पाहिजे ओके बेटा म्हणून झोना पेल्युसिडाचं ते काम आहे की झोना पेल्युसिडा प्रिव्हेंट दी इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ ऍट अन एबनॉर्मल साईट म्हणजे एन्डोमेट्रियम सोडून इतरत्र कुठेही त्याला इम्प्लांट न होऊ देणे हे झोना पेलुसिडाची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा फंक्शन आहे इट डज नॉट एक्सपोज द स्टिकी अँड फॅगोसाइटिक आता काय आहे की बऱ्याच सेल असतात की ज्या फॅगोसायटिक सेल आहेत मोरोला ब्लास्टोसिस्ट हे एक सेल आहेत त्यांना खाणाऱ्या सेल्स इतर सेल असू शकतात त्यांना डिस्ट्रॉय करणाऱ्या म्हणून त्यांच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन करण्याचं काम या ठिकाणी मुलांना आपल्या झोना पेल्युसिडाचं आहे बऱ्याच अंशी आपल्याला ह्याच्या फंक्शन संदर्भामध्ये सुद्धा विचारलं जाईल की झोना पेलुसिडाचं फंक्शन काय होत ठीक आहे बेटा तो इट नॉट एक्सपोज टू द स्टिकी अँड फॅगोसाइटिक ट्रोपोब्लास्ट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ देत नाही टिल इच रिच टिल इट रिचेस द इम्प्लांटेशन साईट इम्प्लांटेशन साईट पर्यंत जाईपर्यंत या मोरुलाल ह्याला तो कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शक, शकत शकत नाही सेलच्या संदर्भात विदिन द युटेरस हेन्स झोना पेलुसिडा इज आता झोना पेलुसिडाचं काम संपलं झोना पेलुसिडाने कुठे आणून द्यायचा होता एम्ब्रिओ एंडोमेट्रियम पर्यंत युटेरस पर्यंत तिथपर्यंत आला झोना पेलुसिडाचं काम संपलं नाव झोना पेलुसिडा रप्चर्ड आता तो रप्चर होणार तुटणार आता चला आपण आता सध्या युटेरस मध्ये आहेत <coughs> आता युटेरस मधून आता इम्प्लांटेशन प्रोसेस करायची आहे कळलंय सात दिवस संपलेले आहेत पुढे जाऊ द ब्लास्टोसिस्ट आफ्टर फॉर्मेशन गेट इम्प्लांटेड और यम्बडेड ऋतून बसणे इन टू दोमेट्रियम ऑफ द युटेरस युटेरसला ज्या तीन वॉल होत्या एक सगळ्यात बाहेरची पेरिमेट्रियम मधली मे मधली जे मायोमेट्रियम अँड द इनर मोस्ट इज अ एंडोमेट्रियम नाउ दिस ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट इन टू एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस मध्ये हे होणार दिस प्रोसेस युजली ऑन अ सेवंथ डे आफ्टर द फर्टिलायझेशन बरोबर आहे कारण ती जी सुरुवातीची प्रोसेस होती ब्लास्टुलेशनची ती सात दिवसाला संपते अँड आफ्टर द सेवंथ डे द प्रोसेस ऑफ the स्टार्ट बाय द एंड ऑफ द एम्ब्रिओ इज कंप्लिटली बरीड इन साइड दिय दहा दिवसापर्यंत सात आठव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत कंप्लिटली तो एम्ब्रिओ जो आहे ब्लास्टोसिस्ट तो एम्ब्रिओ आता कोणत्या मध्ये जाऊन अटॅच होणार वॉल मध्ये कम्प्लिटली अटॅच होणार ओके okay, बेटा चलो अटॅच अपेक्षा पण त्याला इम्प्लांट होणार म्हणून इन द रीजन ऑफ द फंडस ऑफ द युटेरस हे बी एमसीक्यू साठी लक्षात घ्या ला काय की तीन पार्ट आहेत एक म्हणजे सगळ्यात वरचा फंडस आहे डोंग शेपड त्याच्यानंतर दुसरं आहे बॉडी आणि तिसरा आहे सर्विक्स तर माय डियर स्टुडंट द इम्प्लांटेशन ऑफ द ब्लास्टोसिक्स सिस्टर टेक्स प्लेस इन द फंडस रिजन ऑफ द युटेरस युटेरसच्या फंडस रिजन मध्ये तो जाऊन अटॅच होतो किंवा इम्प्लांट होतो ठीक आहे बेटा चलो आगे इन द प्रोसेस द एम्ब्रिओ अटॅच इट सेल्फ बाय इट्स अ एमब्रिओनिक पोल आता तो जो अटॅचमेंट आहे आपल्याला माहिती आहे की देर इज अ टू टाइप ऑफ द पोल्स वी हॅव आपल्याकडे दोन पोल आहेत एक म्हणजे एमब्रिओनिक पोल आणि दुसरा म्हणजे अ अएमब्रिओनिक पोल मग आपल्याला वी शू ट्राय टू नो दॅट की फ्रॉम विच एम्प्लांट इन टू दोमेट्रियम कोणत्या पोल कडून तो एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट होतो इथं आहे एम्ब्रिओनिक पोल एम्ब्रिओनिक मधून तो काय होत असतो तर तो क्लोजली एंट्री करत असतो ठीक आहे बेटा त्याच्यानंतर पुढे बोलू आपण द ट्रोपोब्लास्ट सेल ऑफ द अॅनिमल पोल ऍनिमल पोल कळतो ना आपण प्रिव्हियसली सांगितलं होतं स्ट्रक्चर ऑफ द ओसाइ बघताना की तिथे आपल्याला दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे ऍनिमल पोल दुसरा म्हणजे व्हेजिटल पोल ऍनिमल पोल म्हणजे तो पोल जिकड मुलांना मुलींनो ह्या सेल्स असतात ठीक आहे आणि न्यूक्लियस असतो आणि पोलार बॉडी असते न्यूक्लियस आणि पोलार बॉडी ज्या ठिकाणाकडे असतात त्यांना ऍनिमल पोल म्हणायचं आणि त्याची जी अपोजिट साईड आहे त्याला व्हिजिटल पोल असे म्हणायचं ओके दी ट्रोपोब्लास्ट सेल ऑफ द अॅनिमल पोल मग आता अॅनिमल पोल म्हणजे कोण कोणतं पोलार बॉडी अँड न्यूक्लियस हॅव द पॉवर टू स्टिक द युटेरिन वॉल मग त्याच्याकडे युटेरिन वॉलला स्टिक होण्याची पॉवर आहे युटेरीन वॉल कोणती एन्डोमेट्रियम आणि एन्डोमेट्रियमला काय होणं स्टिक होणं चिटकण्याची पॉवर अॅनिमल पोलकडे आहे नाव एनिमल पोल म्हणजे काय की दोज पोल वेअर न्यूक्लियस अँड द सेकंड पोलार बॉडी ही जी पोलार बॉडी आहे अनइक्वल डिव्हिजन मुळे तयार झालेली डिव्हिजन मुळे ते त्या एरियाकडून त्या रिजन कडून चिटकतात रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल आता ट्रोपोब्लास्ट सेल सुरुवातीला कॉन्टॅक्ट मध्ये जाणार मग तिथं ट्रोपोब्लास्ट सेलचं डिव्हिजन होतं आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मला विनंती करायची आहे की हा पार्ट इतका आता सहाव्या मुद्द्यापासून एवढा जबरदस्त पार्ट आहे पुढचा एक व्हिडिओ लेक्चर इतका खतरनाक आणि जोरदार असणार आहे तो भल्या भल्यांना थोडासा त्रासदायक ठरतो तर त्यासाठी माझी विनंती आहे की आय विल ट्राय टू मेड इट व्हेरी इझी बट युअर कोऑपरेशन युअर कॉन्ट्रीब्युशन इज नेसेसरी आता नुसत्या त्या अॅनिमल पोलच्या सेल नाही गेल्या तर ट्रोपोब्लास्ट सेल सुद्धा त्याला होत्या ना सेल ऑफ द रॉबर चलो रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल लाई अगेन्स्ट एन टेक्स प्लेस ठीक आहे ना त्यानंतर इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डिस्टिंक्ट लेयर दोन डिस्टिंक्ट लेअर मध्ये तयार होत एक म्हणजे सिन सिटीओ -सी ट्रोपोब्लास्ट आणि दुसरं सायटोट्रोपोब्लास्ट एक लक्षात घ्या आता या दोन प्रकारच्या सेल तयार झाल्या सिन सिटीओ -सी ट्रोपोब्लास्ट किंवा सायट्रो ट्रोपोब्लास्ट दोन प्रकारच्या सेल्स आहेत कुठून तयार झाले आहे द नॉब नॉब सेल लाई नॉबच्या तिथे असणारे ज्या सेल्स आहेत त्या सेलचं ट्रोपोब्लास्ट सेलचं आता काय झालेलं आहे कन्वर्शन झालं दोन प्रकारच्या सेल आउटर लेअर जे आहे ते सिनसाइटिओ ट्रोपोब्लास्ट इज अ सिनसाटीएम सेल्स आहेत आता इथे एमसी क्यूचा प्रश्न होतो की फिमेलच्या बॉडीमध्ये ह्या पहिल्या अशा प्रकारच्या सेल्स जे जे मल्टी मल्टीन्युक्लिएटेड असतात मल्टीन्युक्लिएटेड कारण देर आर लार्ज नंबर ऑफ द न्यूक्लियस प्रेझेंट देर अँड हॅविंग अ कॉमन सायटोप्लाझम दॅट्स वाय दे आर लुक लाइक लाईक मल्टीसेल्युलर नाही मल्टीन्यूक्लिएटेड दी आउटर लेअर आता इथं आकृतीमध्ये आहे आपल्याला हे सिन्सिटिओ ट्रोपोब्लास्ट सिनसिटिओ ट्रोपोब्लास्ट आहे अ लेअर ऑफ द प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिया बघा कोण आहे लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिया जास्तीत जास्त न्यूक्लिया असणार एक प्रोटोप्लाझमचं आवरण आहे आणि प्रोटोप्लाझम तर कॉमन आहे पण न्यूक्लिया जास्त आहे ठीक आहे बेटा चलो त्याला सिन्सिटी ट्रोपोब्लास्ट असं म्हणायचं त्याच्यानंतर इट गिव्स द प्रोसेस विच एक्सटेन्सिव्हली इन्वयट द एंडोमेट्रियम आणि तीच सेल्स आहेत जे एन्डोमेट्रियम मध्ये एंट्री करतात कोणत्या सिन्सिटी ट्रोपोब्लास्ट इज द आउटर मोस्ट लेअर विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम द ट्रोपोब्लास्ट सेल ऑफ नॉब ओके आणि आता त्या आतमध्ये जाणार सिक्रिटेड बाय दोपोब्लास्ट या ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत त्या एक एनझाईम तयार करतात ज्या एनझाईम आपण लायटिक एन्झाईम म्हणतो लायटिक काय काम करतो रप्चर द एंडोमेट्रियल सेल एंडोमेट्रियल सेल ला ब्रेकडाऊन करतो तोडतो का तोडावं लागत कारण त्या ब्लास्टोसिस्टला एंडोमेट्रियमच्या मध्ये जायचे तर जागा करावी लागेल ना आपण नाही का पृष्ठभागावर मातीचा मातीच्या खड्डा करतो तशाच पद्धतीनं ह्या सेल सुद्धा एन्झाईमच्या मदतीनं खड्डा करतात स्वतःच्या जागेपुरता पुरता दे आर जस्ट ब्रोकन डाउन दो मेटेरियल सेल दे बरो तिथं बरो तयार करतात बरो मीन्स थोडासा खड्डा इन टू विच एम्ब्रिओ बिगेन टू गेट इम्प्लांटेड आणि त्याच्याच मध्ये एम्ब्रिओ जो आहे तो इम्प्लांट होतो ठीक आहे ना कळलं तिथल्या सेल ब्रोकन डाऊन केले की कार्यक्रम बाय द एंड ऑफ द टेन्थ डे दहावा दिवस संपल्यानंतर द होल एम्ब्रिओ इज डीपली एम्बर्डे पूर्ण एम्ब्रिओ जो आहे तो डीपली आता एम्बडेड झालेला आहे इन्टू द एंडोमेट्रियम मध्ये अँड कंप्लीटिंग द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन आणि इथं आता इम्प्लांटेशनची प्रोसेस कम्प्लीट झाली सातव्या किंवा आठव्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत जी प्रोसेस होते दॅट इज द इम्प्लांटेशन आय थिंक की कन्सेप्ट तर इतका इझी गोईंग आहे नो प्रॉब्लेम no पुढं आहे गॅस्ट्रुलेशन व्हेरी 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 इम्पॉर्टंट द इनर लेयर ऑफ द सेल कॉल्ड सायट्रो ट्रोपोब्लास्ट सेल विथ विथे आणि त्या सेल ज्या सेल लाइटलाइट मेंब्रेन न होतं ह्यांना आहे ओके सीज द सेल रिटेन देअर सेल बाउंड्री आणि मग त्या सेल काय करतात सेल बाउंड्रीला रिटेन्स करतात आलं लक्षामध्ये ओके तर टुडे जो काही आपला पार्ट झाला आय थिंक दॅट की हा पार्ट नक्कीच आपल्या सर्वांना समजला असेल एक काम करत ना कम्प्लिटली लाईक करायला विसरू नका कमेंट करा, like करा अथवा न करा पण लाइक करा आणि सबस्क्राईब नसेल केला आपल्या फ्रेंड्सला वगैरे हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि प्रॉब्लेम असेल तर नेहमीच वाक्य प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा ओके गुड बाय